संदर्भातली महत्त्वाची बातमी समोर येते. पुण्यातून अमरावती, नांदेड आणि मालेगाव या ठिकाणी घडलेल्या घटनांचा निषेध म्हणून आज भाजपकडून राज्यभर आंदोलन केलं जात आहे. पुण्यामध्ये सुद्धा भाजपच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली आणि याच वेळी महाविकास आघाडीच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. पुणे भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आलंय. ही घटना त्रिपुरामध्ये घडली नाही, ती घटना घडल्याचं भासवून खोटे अफवा पसरवून महाराष्ट्रामध्ये अमरावती, नांदेड आणि मालेगाव या ठिकाणी नियोजनपूर्व पद्धतीनं दंगली घडवण्यात आल्या आणि ज्या दंगेखोरांनी या दंगली घडवल्या त्या दंगेखोरांना पाठीशी घालण्याचं पाप महाविकास आघाडी सरकारने केलंय. आमची मागणी आहे की ज्यांनी दंगे घडवल्या त्यांच्यावरती राजा अकादमीवरती चौकशी करून कारवाई झाली पाहिजे.